लोकप्रतिनिधी हा नेहमीच पाठपुरावा आणि अथक काम करण्याची ऊर्जा यासाठी वचनबद्ध असला पाहिजे. सकारात्मकतेनं काम करताना चुका होणं, आश्वासनांची पूर्तता होण्यास विलंब होणं अशा नकारात्मक गोष्टी सुद्धा घडणारच. पण गणितात देखील मायनस मायनस प्लस होतं अगदी तसंच नकारात्मकता एकत्र करून सकारात्मक पद्धतीनं काम करावं ही शैली आत्मसात करणारा नेता म्हणजेच आमदार रवींद्र चव्हाण. सकारात्मकतेनं सतत काम करत राहिल्यानंच लोक विश्वास ठेवतात आणि यासारखी पुण्याई असू शकत नाही असं मानणारा लोकांच्या गळ्यातला ताईत म्हणजेच आमदार रवींद्र चव्हाण. व्यवस्थेलाच आव्हान दिलं तर मार्ग मिळू शकतो हे दाखवून देणारं नेतृत्व म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण. सिंधुदुर्गात भाजपला नंबर वन बनवून खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचवणारं खंबीर नेतृत्व म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण. नमस्कार, मी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. चव्हाण साहेब हे राणे कुटुंबाच्या घरची व्यक्ती आहे. खास करून मला त्यांनी पक्षात आल्यापासून एका मोठ्या भावाप्रमाणे सांभाळलं, मी कधीच विसरू शकत नाही. चव्हाण साहेबांची काम करण्याची पद्धतच तशी आहे. चव्हाण साहेब प्रत्येकाला आपापलेसे वाटतात, घरचे वाटतात, आणि त्यांची काम करण्याची पद्धत पण तशी आहे. कधीही त्यांना तुम्ही संपर्क साधायचा प्रयत्न केला आणि संपर्क झाला नाही असं कधीच होत नाही. शेतीविषयक त्यांना भरपूर आवड आहे. सामाजिक उपक्रमामध्ये बाकी कोणाचा हात असो नसो पण ते बोलत नाही, पण त्यांचा हात हा नेहमी जाणवतो असतो. कोकणाला ते विसरले नाहीत. जरी डोंबिवलीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी त्यांचा मतदारसंघ असला तरी कोकणाचं प्रेम, कोकणावरचा जो कोकणाची जी ओढ आहे ती नेहमी त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये दिसून येते. चव्हाण साहेब आपण खूप मोठ्या पदांवर आपण जावं ही माझी मनापासून इच्छा आहे. कारण का आपण जेवढं पक्षासाठी करता हे मी जवळून बघितलेलं आहे. प्रत्येक दिवस हे आपण पक्षासाठी जे योगदान देता कोणाला न सांगता, कोणाला माहीतसुद्धा नसतं की चव्हाण साहेब पक्षासाठी काय काय करतात, पण मी ते जवळून अनुभवलं आहे. चव्हाण साहेब आपण खूप मोठे व्हा, आपण आहातच, पण अजून पण मोठ्या पदांवर आपण जावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मनापासूनची इच्छा आहे. आपण परत एकदा आपल्याला वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. अवघ्या 19 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत एक धमक असलेले, कधीही हाकेला धावणारे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या मार्गावर चालणारे, जनमानसात झपाट्याने लोकप्रिय होणारे आमदार रवींद्र चव्हाण हे एक उमद नेतृत्व आहे. सिद्धहस्त लेखक मार्क ट्वेनचं एक अजरामर वाक्य इतिहास बनले. तो म्हणतो, सत्य हे कल्पनेहून सुरस असतं. रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत ते तंतोतंत खरं ठरलंय. तळकोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पेंडूर गावात त्यांचा जन्म आणि मुंबईत भांडूपमध्ये बालपण गेल्यानंतर ते आई वडिलांच्या सोबत डोंबिवलीत आले. डोंबिवलीतल्या सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचा सहवास लाभला आणि मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे भारतीयत्वाचे देशभक्त संस्कार झाले. वीस सप्टेंबर या दिवशी आमचे लाडके नेते, कोकणचे सुपुत्र आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आम्हाला या कोकणाला खऱ्या अर्थाने
नेतृत्व रवींद्र चव्हाण साहेबांचं मिळाल्यानंतर आमचं भारतीय जनता पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नंबरला आम्ही पोचलेलो आहोत. खरंच रवींद्र चव्हाण साहेबांनी गेली 3-4 वर्षात एवढी मेहनत 5 वर्षात मेहनत घेतलेली आहे पक्षासाठी. यापूर्वी विनोदजी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत होते, त्याच्यानंतर विनोदजीनंतर रवींद्र चव्हाण साहेब आले आणि खऱ्या अर्थाने त्याने भारतीय जनता पार्टी घराघरात पोचवण्याचं काम हे कार्यकर्त्यांना उत्साह जो म्हणजे जोश आणि उत्साह देण्याचं काम केलं. आज रवींद्र चव्हाण साहेबांमुळे आम्ही खऱ्या अर्थाने खूप ॲक्टिव्ह दिसतोय, कारण मधल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत अशी वेळ आली होती की असं वाटत होतं की आपण आता गेली 25 वर्षे राजकारणात काम करतो आहोत, आम्ही आता कुठेतरी थांबलं पाहिजे. पण रवींद्र चव्हाण साहेबांचा जोश आणि उत्साह बघितल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा त्याच हिरिरीने भाग घेतला आणि आज रवींद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आज राणेसाहेबसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी राणेसाहेबांची पूर्ण भारतीय जनता पार्टीमध्ये सिंधू राणेसाहेब आल्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष आपला झालेला आहे. जिल्हा परिषद आपली आली आहे, येणाऱ्या कारकिर्दीतसुद्धा जिल्हा परिषद आणि पुन्हा एकदा जिल्हा बँक घेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे आणि ते आम्ही रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने घेऊ. रवींद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेब सांगतो, साहेब तुम्हाला जेवढ्या शुभेच्छा द्याव्यात तेवढ्या माझ्याकडे शब्द नाहीत, कमी पडतील, कारण भारतीय जनता पार्टीसाठी तुम्ही अहोरात्र स्वतःच्या म्हणजे शरीराचा सुद्धा विचार न करता, जेवढी मेहनत कुटुंबाचा विचार न करता मेहनत घेत आहात हे बघितल्यानंतर खरं वाटतं की मोदी साहेब जसं तिकडे काम करतायत त्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत. आज कोकणामध्ये तुम्ही रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाण्यामध्ये तुम्ही काम करतात. साहेब तुम्हाला लाख वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद. साहेब पहिल्यांदा चव्हाण साहेबांना मी मनापासून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लाभो असे पाटेकरच्यांनी प्रार्थना करतो. चव्हाण साहेब म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणारं रसायन आहे. त्यांनी माझ्या इलेक्शनमध्ये सुद्धा कष्ट घेतलेले आहेत. माझ्या नगराध्यक्ष होण्यामागे सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि सर्वच कार्यकर्त्यांना ते मायेने जवळ करतात, त्यांच्याशी हितगुज साधतात. म्हणजे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो असा आहे की एक कार्यकर्त्यांना सांभाळणारं नेतृत्व असं आहे. परत त्यांना एकदा मी त्यांच्या या वाढदिने त्यांना परत एकदा लाख लाख शुभेच्छा देतो. रवींद्र चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. चव्हाण साहेब जिल्ह्यात आल्यानंतर पक्ष संघटनेमध्ये खूप नवचैतन्य निर्माण केलेलं आहे. चव्हाण साहेब इथे येण्यापूर्वी कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जी काही दरी होती ती चव्हाण साहेबांनी भरून काढली आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टेकून फिरणारे असे मला वाटतं एकमेव नेते आहे. तरुण असून दे किंवा जुने कार्यकर्ते असून दे, नवीन पक्षात आलेले असून दे, त्या सगळ्यांबरोबर खूप चांगल्या पद्धतीत मित्राच्या रूपात बोलतात ते. आणि जिल्ह्यात खास करून भारतीय जनता पक्षामध्ये एक नव चैतन्य आणलं आहे, कार्यकर्त्यांमध्ये खूप जोश आहे आणि प्रत्येक छोट्या ते छोट्या निवडणुकीमध्ये ते पूर्ण ताकद लावून आपला कार्यकर्त्यांना जोश देऊन प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांबरोबर राहतात आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आज सिंधुदुर्गात जे काय वाढला आहे त्याच्यात फार मोठा वाटा माननीय चव्हाण साहेबांचा आहे. त्यांच्या वाढदिवसाचा पुन्हा एकदा शुभेच्छा आणि त्यांना उद्दंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा. पक्षाचे आमचे महाराष्ट्राचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब यांना माझ्याकडनं माझ्या पूर्ण कुटुंबाकडनं संपूर्ण सिंधुदुर्गातील आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि या कोकणच्या सगळ्या लोकांकडनं रवींद्रजी चव्हाण साहेबांना लाख लाख शुभेच्छा. रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या या जरी ते मुंबईमध्ये असले तरीसुद्धा त्यांचा सगळ्यात मोठा वाटा हा कोकणातील आहेत. ते चव्हाण साहेब हे प्रत्येक युवकांसाठी म्हणा किंवा कोण गोरगरिबांसाठी हाकेला धावून येणारे नेते असल्यामुळे त्यांची प्रचिती आहे
आणि सर्वसामान्य लोकांमध्ये बसणारे नेते आहे, त्यामुळे संपूर्णपणे मी एक कट्टर राहे समर्थक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की राणे चव्हाण साहेबांना येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या काळात खूप मोठं पद मिळव हीच ईश्वर चरणी प्रार्थना। राजकीय स्वार्थापेक्षा देशहित प्रिय असलेली विचारसरणी नसानसात भिनली आणि देश प्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही आयुष्याला कलाटणी देणारी भाजपची विचारधारा त्यांच्या मनावर बिंबवली गेली। त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 2002 मध्ये झाली, पण त्यापूर्वी ते बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते। 2002 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली। भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे लाडके आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा। चव्हाण साहेबांचं योगदान मत्स्य ह्या विषयामध्ये खूप मोठं आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बघितलेलं नीलक्रांती हे स्वप्न पुढे नेण्यासाठी त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान दिलेलं आहे। केसरी येथील त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांनी मत्स्यशेतीतील विविध प्रयोग स्वखर्चाने केलेले आहेत। त्याच्यामागचा त्यांचा प्रामाणिक हेतू हा मत्स्यशेती आणि मत्स्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं। आज त्यांच्याच प्रेरणेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेकडो मत्स्य शेतकरी उभे राहत आहेत। मत्स्यशेती हा पूरक व्यवसाय नाही तर तो मुख्य व्यवसाय बनू शकतो हे त्यांनी त्यांच्या केसरी येथील जे मत्स्य संवर्धन त्यांनी केलं ज्याच्यामध्ये मत्स्य शेततळी असेल, बायोफ्लॉक असेल, शोभिवंत मासे असतील हे यशस्वीरित्या चालवून त्यांनी दाखवून दिलं। सावंतवाडी येथे झालेला सावंत मत्स्य महोत्सव हा अतुलजी काळसेकर आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेतून झाला आणि त्याच्यामुळे एक मत्स्य शेतीला एक वेगळी वाट मिळाली। आज आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटना स्थापन झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। त्याच्या मागची प्रेरणा ही रवींद्रजी चव्हाण साहेबांची आहे। मोदी साहेबांनी बघितलेलं नीलक्रांतीचं स्वप्न पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने कोण करत असेल तर ते चव्हाण साहेबच करत आहेत। अशा आपल्या जिल्ह्याला मत्स्य शेतकरी जिल्हा किंवा मत्स्य शेतीमध्ये अग्रेसर जिल्हा कोकणाला बनवण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहेत। त्यांना ह्या वाढदिवसाच्या दिवशी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटना आणि नीलक्रांती सहकारी संस्थेतर्फे मी शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि मत्स्य शेतीमध्ये नीलक्रांतीमध्ये असेच मत्स्य शेतकऱ्यांच्या सोबत राहो अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे ज्या कोकणच्या नेतृत्वाबाबत म्हटले जाते ते आमचे लोकप्रिय कार्यकर्त्यांच्या मनामनात असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच रवींद्रजी चव्हाण, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, हुशारीने आणि सर्वांना सोबत घेऊन पालघर, रायगड आणि वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवून आपले नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अधोरेखित केले अशा आमच्या रवींद्रजी चव्हाण यांच्या 51 वाढदिवसानिमित्त त्यांना मानाचा मुजरा। रवींद्रजी चव्हाण यांनी आज जिल्ह्यामध्ये हळद क्रांती असू दे, मत्स्यशेती असू दे, मिरी लागवड असू दे अशा अनेक विषयामध्ये ज्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये आपलं नाव केलं आणि आपल्या केसरी येथील फार्म हाऊसमध्ये मत्स्यपालनातून जे उत्पन्न मिळालं त्याच्यातून सावंतवाडीमध्ये मत्स्य महोत्सव करून लोकांपर्यंत मत्स्य शेतीचा एक चांगला अनुभव त्यांनी दाखवून दिला। माननीय आमदार आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। रवींद्र चव्हाण साहेबांच्याबद्दल बोलायचंच झालं तर 2016 पहिली नगरपंचायत कुडाळची निवडणूक जाहीर झाली आणि याची जबाबदारी
रवींद्र चव्हाण यांना पक्षाने दिली. रवींद्र चव्हाण यांचं नाव ऐकताच सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश जरी भाजपला मिळालं नसलं तरी भाजपचा खरा चेहरा आणि भाजपची खरी ओळख जर कुडाळवासियांना कुणी करून दाखवली असेल तर ती रवींद्र चव्हाण यांनीच. अशा या रवींद्र चव्हाणांना उदंड आयुष्य मिळो ही देव कुडाळेश्वर चरणी प्रार्थना. आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब डोंबिवलीचे आमदार आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस यांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे रवींद्र चव्हाण मागच्या नगरपंचायत निवडणुकीला आपल्या कोकणमध्ये त्यांनी ह्या कोकण विभागाची जबाबदारी घेतली. पण रवींद्र चव्हाण हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी त्या दिवसापासून जबाबदारी घेतल्यापासून संघटन कसं असतं, संघटन शैली कशी, संघटन कसं बांधावं, आमच्यासारख्या छोट्याशा सामान्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी एक संदेश दिला, एक आदेश दिला, पक्षवाढीसाठी काय करावं हे त्यांच्याकडनं शिकावं. आणि त्यांनी ज्या दिवशीपासून त्यांनी या कोकणची जबाबदारी स्वीकारल्यापासून आजपर्यंत या कोकणात भारतीय जनता पार्टीचं तसं प्रभुत्व नव्हतं, पण चव्हाण साहेबांनी आल्यापासून नगरपंचायत जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुका सावंतवाडी नगरपालिका नगराध्यक्ष निवडणूक ही अतिशय संघटन शिस्तबद्ध बांधून त्यांनी एक भारतीय जनता पार्टी एक दिवसेंदिवस उत्तरोत्तर वाढत नेली. अशा या असामान्य नेत्याला मी कुडाळ तालुका सरचिटणीस विजय कांबळी यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा. 2005 साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पद त्यांना मिळालं. नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. 2014 साली कोकणपट्ट्यातलं सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त केला. तर 2016 साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या 4 खात्यांची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर दिली. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. डोंबिवलीकरांच्या सहवासात राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून लोकांची सेवा करण्याचं प्रिय असलेलं काम करण्यासाठी नियतीनं आपलीच निवड केली असं रवींद्र चव्हाण मनापासून मानतात. जनसंपर्क, लोकांमध्ये राहून काम करणं, विशेषतः तरुण मुलामुलींशी संवाद साधत असताना त्यांचे वेगळे विचार, भन्नाट कल्पना आणि अत्यंत फ्रेश असा दृष्टिकोन पाहताना आपल्यात सुद्धा एक ऊर्जा उत्पन्न होते हा त्यांचा स्वानुभव आहे. त्याचबरोबर ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल टाकत जमिनीवर घट्ट पाय रोवून कार्य करण्याची त्यांना नेहमीच प्रेरणा मिळत असते. आपण जेव्हा समाजात वावरत असतो त्यावेळी मिळणारी अनुभव संपन्नता, ज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचं प्रेम आणि त्यांचा विश्वास शब्दात मांडू शकतच नाही असं रविदा मानतात. आदरणीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. आणि कोकणातील कार्यकर्त्यांना हवा असणारा, आपलासा वाटणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप रुजवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांना आपले बेरोजगारीवर त्यांनीसुद्धा भरपूर काम केलेलं आहे. आपल्या जिल्ह्यात केंद्राच्या योजना त्यांनी इथे राबवलेल्या आहेत. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या निमित्ताने त्यांनी मध्यंतरी नीलकांत्री या संस्थेशी संस्थेबरोबर त्यांनी कार्यक्रम घेतले की मत्स्य उद्योग बेरोजगारांना त्याबद्दल त्यांच्यांनी माहिती उपलब्ध करून दिली. स्वतः त्यांच्यांनी माशाचा त्यांचा व्यवसाय आहे.
त्यांनी आपल्या फार्म हाऊसवर त्यांनी तो व्यवसाय पहिला सुरू केला. त्यानंतर त्यांनी प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन नीलक्रांतीसोबत संस्थेसोबत त्यांनी बरेच कार्यक्रम घेतले आणि रोजगार निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात घर करून ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आमदार माजी राज्यमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना मनोपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे चव्हाण साहेब या जिल्ह्यात साधारण वेंगुर्ला नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून आजपर्यंत ह्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. भारतीय जनता पार्टीला स्वबळावर कसं लढावं हे सन्माननीय चव्हाण साहेबांनी आम्हाला शिकवलं आणि त्याचं फलित म्हणून आज भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी जोमाने वाढते. मागच्या वेळात जेवढ्या निवडणुका झाल्या तर चव्हाण साहेबांनी जी सर्व ताकद दिली आणि संघटनात्मक जे बळ दिलं त्याच्यातनं चांगले रिझल्ट भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आले. साहेबांना मी जन्मदिनाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय श्री रवींद्रजी चव्हाण जे कोकणचे सुपुत्र आहेत, कोकणचे भूमिपुत्र आहेत, ज्यांचं कार्यक्षेत्र जरी कल्याण डोंबिवली असलं तरी कोकणशी त्यांची नाळ जुळलेली आहे हे आपल्याला लक्षात येईलच नंतरच्या वेळात. पण त्या माणसाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे भरीव योगदान भारतीय जनता पार्टी म्हणून गेल्या 5 वर्षापासून कोकणात संपर्क ठेवून केलं आहे त्याची परिणिती म्हणून आज सिंधुदुर्गातला भारतीय जनता पार्टी हा नंबर 1 पक्ष झाला आहे. संघटना कशी वाढवायची, मैत्री कशी ठेवायची, संघटनेतल्या कार्यकर्त्यापरी असलेलं नेत्याचं प्रेम, नेत्याचा विश्वास कसा असावा हे रवींद्र चव्हाणांकडनं दिसून येतं आहे. आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कोकणचं नेतृत्व म्हणजे कोकणचा बुलंद आवाज, कोकणचा नेता असं म्हणावं असं वाटणारे एकमेव व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे माजी मंत्री माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत म्हणून हा सगळा खटाटोप आहे. तर माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या 5 वर्षापूर्वी कुडाळ नगर पंचायतीमध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रवेश केला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि 5 वर्षापूर्वी त्यांनी केलेलं भाकीत हे 5 वर्षानंतरच्या येणाऱ्या नगरपंचायतीमध्ये पूर्ण होतं आहे हे त्याचं तंतोतंत उदाहरण. त्यांनी जे जे जसं जसं सांगितलं तसं तसं झालं आणि भारतीय जनता पार्टी ही या जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आणून ठेवली याचं श्रेय जातं आहे माजी मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. श्रीदेव पाटेकर व उपरलकर चरणी त्यांना उदंड आयुष्य देव अशी मी प्रार्थना करतो. आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि भाजपाचे एक ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब हे सिंधुदुर्गातील भाजपच्या राजकारणात सक्रिय राजकारण करून त्यांनी सिंधुदुर्गामध्ये भाजप मोठ्या प्रमाणात निर्माण केलेलं आहे असे हे आमचे रवींद्रजी चव्हाण ज्यांना भाजप आणि फक्त भाजप या एवढंच ते लोकांच्या मनात बिंबवतात. आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक व्यथा ते जाणून घेतात आणि त्यासाठी ते आमचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात, प्रयत्न करतात असे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब ज्यांचं या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर भयंकर प्रेम आहे असे ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसादिवशी मी त्यांना आमच्या सावंतवाडीतील सर्व भाजपचे कार्यकर्ते, सर्व भाजपाचे स्थानिक नगरसेवक आणि सावंतवाडीकरांच्या तर्फे मी त्यांचे अभिष्टचिंतन करतो आणि वाढदिवसाच्या त्यांना पुन्हा एकदा लाख शुभेच्छा देतो. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता, ते महाराष्ट्राचा मंत्री आणि आता पुन्हा एकदा आमदार या प्रवासात कल्याण डोंबिवली शहर, ठाणे जिल्हा आणि आता एकूणच महाराष्ट्र राज्याच्या विविध विकास योजनांचा एक घटक साक्षीदार राहिले आहेत आणि त्याचं त्यांना मनापासून समाधान आहे. या दरम्यान पायाभूत सुविधा, पर्यावरण, वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, संस्कृती अशा अनेक विषयांवर त्यांनी काम केलंय. ते काम करताना स्वतःची क्षमता देखील त्यांनी तपासून पाहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या भक्कम पायावर आणि भारतीयत्व संकल्पनेला मानणाऱ्या
थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन तसंच पराकोटीचे वैचारिक मतभेद असणाऱ्या सर्वांशीच त्यांचं सलोख्याचं नातं निर्माण झालंय. मुळात हे नातं विश्वासाचं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं ध्येयवादी नेतृत्व अजरामर आणि अतुलनीय आहे. नकी घेतले आम्ही व्रत हे अंधतेने असं म्हणत स्वातंत्र्य संग्रामात आयुष्याची आहुती देणाऱ्या या सूर्याला ब्रिटिश साम्राज्य निस्तेज करू शकलं नाही. सावरकरांचे विचार रविदादांच्या रक्तातच आहेत. स्मारक हटवून विचार कधीच पुसता येत नाहीत हे जगाला दाखवून द्यावं आणि सावरकरांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात सतत तेवत राहावी म्हणूनच 28 मे 2014 रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत अखंड सावरकर ज्योत पेटवावी हा संकल्प केला आणि अंमलात आणला. खरं तर रवींद्र चव्हाण यांच्या लोकप्रतिनिधी पदाची सुरुवात सावरकर या नावापासूनच सुरू झाली आहे. 2005 मध्ये सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते पहिल्यांदा निवडून आले. सावरकर रोडवर सावरकर उद्यानात त्यांनी आपलं कार्यालय सुरू केलं आणि सावरकरांच्या विचारांचा प्रखर अग्नी त्यांनी 24 तास 7 दिवस अहोरात्र गेली अनेक वर्ष सुरू ठेवलाय. गेल्या 20-22 वर्षात भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा लोकांना काय समस्या आहेत त्याचा त्यांनी जवळून अभ्यास केला. डोंबिवलीत तर नागरी समस्यांचं न संपणारं दुष्टचक्र होतं. आज सुद्धा ते संपलेलं नाहीये. पण केवळ भाजपचे मतदार म्हणून या आधीचे शासनकर्ते डोंबिवलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते ते रवींद्र चव्हाण यांनी थांबवलं. डोंबिवलीकरांच्या हक्कासाठी संघर्ष केला, प्रसंगी कोर्टात खेचलं. KDMC, MIDC, MMRDA, मध्य रेल्वे, महावितरण यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि केंद्र शासन यांच्या विरोधात जनआंदोलन उभारलं. डोंबिवली हे रविदादांचं होम ग्राउंड. डोंबिवली म्हणजे राज्याची सांस्कृतिक उपराजधानी. म्हणूनच रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकर नावाचं मासिक सुरू करून एक वेगळा ब्रँड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मासिकाचे ते संपादक आहेत. गेली 13 वर्ष या मासिकाच्या माध्यमातून साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातली अनेक लोक उजेडात आली. डोंबिवलीत भरलेल्या 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आयोजकांना आधार होता तो रविदादांचाच. माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यावेळीपासून रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गामध्ये दाखल झाले त्यावेळीपासून आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा जोरदार मुसंडी भाजपने मारलेली आहे. आज जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता, प्रत्येक ठिकाणी भाजपची शाखा, बूथ प्रत्येक ठिकाणी उभारलेले आहेत आणि आता भाजपची सर्व कार्यकर्ते तळागाळामध्ये हे पसरलेले आहेत आणि येता जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपची आता मुसंडी जोरदार प्रकारे मारण्यात येणार आहे. अशा या आमच्या नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीचे प्रजेसाचे सरचिटणीस, कोकणाचे नेते, माजी मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना माझ्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीला कोणी उभारी दिली असेल तर ती रवींद्र चव्हाण साहेबांनी. कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून ते या जिल्ह्यात आले आणि कुडाळ नगरपंचायतच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी नगरपरिषद असू दे, वेंगुर्ला नगरपरिषद असू दे किंवा मालवणची नगरपरिषद असू दे, या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष त्यांच्या माध्यमातून बसले. रवींद्र चव्हाणांची खास मायावर तर मैत्री आहेतच, पण खऱ्या अर्थाने नेता कसा असावा तो रवींद्र चव्हाणसारखा. कारण आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये एक मैत्रीचं नात्याने त्यांनी पक्ष वाढवला. सर्वसामान्य कार्यकर्ताच नव्हे
तर भारतीय जनता पार्टीचे माणसं नव्हे तर अन्य जनतेची माणसंसुद्धा सामान्य कार्य सामान्य माणसंसुद्धा आज सहज त्यांना भेटू शकतात. रेल्वे स्टेशन असू दे किंवा कुठेही असू दे, रवींद्र चव्हाण आज एवढे मोठे नेते जरी असले तरी ते जमिनीवरच असतात. आणि अशा जमिनीवरच्या नेत्याला ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांच्या माध्यमातून, माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि देवाकडे एकच प्रार्थना करतो की त्यांनी महाराष्ट्राचंच नव्हे तर पुढे देशाचं सुद्धा नेतृत्व करावं एवढ्याच शुभेच्छा देतो. कल्याण डोंबिवलीचे भाजपचे आमदार व आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. श्रीदेव पाटेकर उपरलकर चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना आहे. आणि एक लोकप्रिय आमदार कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब. सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी सिंधुदुर्गात आल्यापासून जे कार्य सुरू केलं आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जी उभारी करण्यात देण्याचं काम ज्यांनी ताकदीने केलं आहे, त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये जो नीलक्रांतीचा प्रयोग म्हणजे मत्स्य व्यवसाय असू दे किंवा इतर यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांना माझ्या परिवाराकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. रवींद्र चव्हाण हे मूळचे कोकणातले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पेंडूर हे त्यांचं गाव, त्यामुळे सिंधुदुर्गशी त्यांची नाळ चांगलीच जुळलेली आहे. भाजपचे कोकणचे प्रभारी झाल्यापासून हे ऋणानुबंध अधिकच गडद झाले. कोकण भाजपमय करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी तन मन धन अर्पून काम केलं, अजूनही करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या वेळी तर ते सिंधुदुर्गातच ठाण मांडून होते. भाजपच्या इथल्या निवडणूक प्रचाराचं सुकाणू त्यांच्याच हाती होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक लढली गेली. या नगरपालिकेत संजू परब हे भाजपचे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले. यात रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्व कौशल्याचा फार मोठा हात आहे. कोकणचं दादा नेतृत्व नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासाठी रवींद्र चव्हाण यांचे प्रयत्न फार मोठे होते. विधानसभा निवडणुकांचं अचूक टायमिंग साधत राणेंना भाजपमध्ये आणण्यात रवींद्र चव्हाण यशस्वी ठरले आणि सिंधुदुर्गातली राजकीय गणितच बदलून गेली. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती अशा सत्ता स्थानांवर भाजपचा झेंडा फडकू लागला. सिंधुदुर्ग भाजपमय करण्यात रवींद्र चव्हाण यांचं योगदान खूप मोठं आहे. रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य उद्योगाला चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या. केसरी सारख्या गावात गोड्या पाण्यातला माशांचा प्रोजेक्ट उभारत मत्स्य शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. सावंतवाडी शहरात जिल्ह्यातला पहिला मत्स्य महोत्सव घेत गोड्या पाण्यातल्या माशांना बाजारभाव मिळवून देण्यात आमदार रवींद्र चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. तरुण, ज्येष्ठ, महिला यांच्याशी एकाच पातळीवर कनेक्ट होणारा नेता म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण. चला एकत्र मिळून काम करूया, हा सर्वांसाठी आश्वासक शब्द देणारे आमदार रवींद्र चव्हाण. चांगल्या कामांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं आणि वाईट प्रवृत्तींना तेवढ्याच बेडरपणे नडणं हे ज्यांच्या रक्तातच आहे असे आमदार रवींद्र चव्हाण. म्हणूनच लोकांच्या सुख दुःखात नेहमीच त्यांच्या पाठीशी सगळ्यात आधी उभा असतो तो त्यांचा रवीदादाच. आज या डॅशिंग व्यक्तिमत्वाचा वाढदिवस. सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सात परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. भाजपचे नेते माजी मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांना वाढदिनी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष.
माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। शुभेच्छा माननीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब नगराध्यक्ष। भाजपचे नेते माजी मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांना वाढदिनी हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अनिल उर्फ बंड्या सावंत भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस भाजप कार्यकर्ते कुडाळ। भाजपचे नेते माजी मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांना वाढदिनी हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रणजित देसाई जिल्हा परिषद सदस्य तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग।